केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा दिशाहीन आहे, यातून केवळ कॉर्पोरेट घराण्यांचा फायदा होणार आहे असा आरोप तृणमूल काँग्रेसनं केलाय. अर्थसंकल्पावरील चर्चेत तृणमूलचे कल्याण बॅनर्जी म्हणतायत की सरकारने या अर्थसंकल्पातून अदानींसारख्या घराण्यांचे हित जोपासलंय. इंधनावर उत्पादन शुल्क सेस सरचार्ज हे मोदी सरकारचे प्रस्ताव म्हणजे गरिबांविरोधी धोरणाचे उत्तम उदाहरण असल्याची टीका बॅनर्जी यांनी केली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.